विद्यार्थियों में कला गुणों को विकसित करने के उद्देश्य से सह्याद्री प्रतिष्ठान और चंद्रपुर महानगरपालिका के संयुक्त विद्यमान से किले बांधनी स्पर्धा हाल ही में आयोजित की गई। दो दिवस चली इस स्पर्धा में 46 स्कूलों के विद्यार्थियों ने सहभाग लिया। ये स्पर्धा दादमलवाड़ स्थित चुनाव मैदान में संपन्न हुई। इस स्पर्धा में 7वीं की कक्षा से 9वीं की कक्षा के विद्यार्थी शामिल हुए। 3 विद्यार्थियों का एक ग्रुप बनाया गया। विद्यार्थियों द्वारा विविध किले का निर्माण किया गया। विद्यार्थियों ने इस उपक्रम के जरिए खुद के भीतर की प्रतिभा से सुंदर किले की प्रतिकृतियां निर्माण की। इस अवसर पर विद्यार्थियों में लगन, कुछ करने की जिद, सांघिक भावना देखने को मिली। इस स्पर्धा का उद्घाटन महापौर अंजलि घोटेकर और मनपा आयुक्त संजय काकड़े के हाथों किया गया। इस स्पर्धा में प्रथम विजेता को 3001, द्वितीय विजेता को 2001, तृतीय विजेता को 1001 का बख्शीश तय किया गया है। साथ ही सहभागी विद्यार्थियों को प्रमाण पत्र भी दिए जाएंगे। ऐसी जानकारी सह्याद्री प्रतिष्ठान के निमेश मानकर ने दी। नगर पालिका तसेच सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन दादमलवार सोनूर पटांगण इथे आयोजित करण्यात आले। या किल्ले बांधणी स्पर्धेचं मुख्य आयोजनाचा हेतू हा होता की 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा इथे मनपा आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली होती। आज या स्पर्धेचं भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचं रितसर उद्घाटन माननीय महापौर मॅडम अंजलिताई घोटेकर तसेच मनपा आयुक्त श्री काकडे साहेब यांनी येऊन केलं आणि त्यांनी आम्हाला या किल्ले बांधणी स्पर्धेला बऱ्याच प्रकारचं सहकार्य केलं तसंच त्यांनी ज्या प्रकारे असो वेळोवेळी सहकार्य ते सुद्धा आम्हाला भविष्यात करेल अशी अपेक्षा आमची आहे। या किल्ले बांधणी स्पर्धेला रिसर उद्घाटन होऊन या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 46 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 3 विद्यार्थी असून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बांधण्याचा संकल्प केलेला आहे आणि रिसर हस्ते उद्घाटनसुद्धा झालेलं आहे। आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी ते किल्ले बांधणी करणार आहे तसंच 19 नोव्हेंबर रोजी ते कलरिंग पेंटिंग करणार आहे आणि त्यानंतर 20 तारखेला एक्झिबिशन होऊन चमूद्वारे सिलेक्टेड होऊन त्यानंतर प्राईज डिस्ट्रिब्युशनचा कार्यक्रम होणार आहे। त्यावेळी महापौर मॅडम आणि आयुक्त सर उपस्थित राहणार आहे आणि प्रथम पारितोषिक 3001 रुपये, द्वितीय पारितोषिक 2001 रुपये आणि तृतीय 1001 रुपये। त्याचप्रकारे जे स्पर्धक आहे प्रत्येकांना मनपा आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे एक सर्टिफिकेट प्रत्येक स्पर्धकाला मिळणार आहे। प्रतियोगिता की सफलता के लिए दिलीप रिंग ने अनुश्री घोटेकर, सचिन आवारी, किरण भड़के, वर्षा कोटेकर आदि ने प्रयास किए।